आज पत्रकारिता करताना मी फेटा घालून का बातमी करतो याचं कारण तुम्हाला सांगतो आहे की माझ्या डोक्यावर जो हा फेटा बांधलेला आहे हा सामान्य फेटा नाही तर एका आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी माझ्या डोक्यावर हा फेटा बांधलेला आहे आज तोच खेळाडू उपेक्षित जीवन जगतो आहे शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे हा खेळाडू आता लग्नसराईमध्ये फेटा बांधण्याचं काम करतो आहे त्यातूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे या खेळाडूला आता चणे पोहे विकण्याची वेळ आलेली आहे आपण बघू शकता ही त्यां चणे पोह्याची बंडी आहे ज्यांच्यावर हे खेळाडू आपला कुटुंबाचा गाडा हाकण्याकरिता सर्व प्रकारचे इथे मेहनत करतात आणि हे ते खेळाडू आहेत संदीप गवई ज्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एक मोठं मेडल मिळवून दिलं एवढंच नाही तर त्यांच्या खेळाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने देखील गौरवलेला आहे मात्र आज या खेळाडूच्या नशिबी उपेक्षित जीवन जगण्याची वेळ आलेली आहे आपण दिव्यांग तिरंदाज खेळाडू संदीप गवई यांनी परदेशात जाऊन भारताकरता मेडल मिळवलं होतं त्यानंतर त्यांना एक लव क्रीडा पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने गौरवित केलं मात्र त्यानंतर त्यांची उपेक्षा सुरू झाली आणि अनेक वर्षांपासनं शासनाचे उंबट शिजवत आहेत शासनाच्या जा कार्यालयात जाऊन जाऊन त्यांच्या चपला झिजल्या आहेत मात्र त्यांच्या पुनर्वसनाकडे शासनाकडून कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं जात नाही आहे ही व्यथा घेऊन आल्या आहेत माझ्यासोबत आता संदीपजी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ संदीपजी काय सांगाल कसा तुमचा खेळा खेळाचा प्रवास आहे तुम्ही कुठे कुठे खेळला काय काय खेळला आणि किती पदक मिळेल काय सांगाल आ, सर सर्वप्रथम मी माझं इंटरनॅशनल ए पी सी आर्चरी कप चॅम्पियनशिप बँकॉक येथे झालं होतं तिथे मला ब्रॉन्ज मेडल लागलेलं आहे आणि चेक रिपब्लिकला मी के पार्टिसिपेशन केलं आहे वर्ल्ड रँकिंगसाठी पार्टिसिपेशन केलं आहे आणि नॅशनलमध्ये देखील मला भरपूर मेडल आहेत स्टेटमध्ये तर आहेच आहेत या सर्व बाबी लक्षात घेता देवेंद्र फडणवीस सरांनी मागे एक स्कीम काढली होती की आंतरराष्ट्रीय खेळाडूला शासनातर्फे थेट नवयुक्ती तर त्या स्कीममध्ये आम्ही प्रॉपरली सगळ्यांनी फॉर्म भरले आणि माझं व्हेरिफिकेशन दोन हजार अठरालाच बालेवाडी इथे झालेलं आहे त्यानंतर सरकार चेंज झाली आणि उद्धव ठाकरे सर आपले सी एम झाले तेव्हापासून अजूनपर्यंत माझ्या नोकरीकडे दुर्लक्ष होत आहे आणि अजूनपर्यंत मला नोकरी नाही आहे सर तुम्हाला मला सांगताना फार म्हणजे दुःख होत आहे की संदीपजी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता हे जे फेटे बांधले आहे बांधत आहेत याचा व्यवसाय ते करत आहेत कुट लग्नाचा सिजना सीझन जेव्हा असतो त्यावेळेला त्यांचा फेटेचा था व्यवसाय चालतो मात्र अन्य दिवसांमध्ये परत अडचण होते त्यामुळे त्यांनी ही चना पोहा विकण्याचा आणि चहा विकण्याचा जो व्यवसाय सुरू केला त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा ते प्रयत्न करतात आपण बघू शकता माझ्या डोक्यावरचा फेटा जो आहे आणि हे चहाचं दुकान आहे हे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे आपण संदीपजीकडून आणखी जाणून घे संदीपजी काय सांगाल सरकार उदासीन आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री नागपूरचे होते तुमची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचली काम झालं नाही सरकार बदललं तरी पण काम होत नाही त्याच्याबद्दल तर आपण काही सांगू शकत नाही सर मला कोविड कोविड जेव्हापासून सरकार आली तेव्हापासून कोविडच्याच मला उत्तर मिळत आहे की कोविड असल्यामुळे का काम हे थोडंसं लांबणीवर जात आहे आणि अजूनपर्यंत शासनाने दोन हजार अठराला जेव्हा व्हेरिफिकेशन केलं त्यानंतर लगेच नोकरी द्यायला पाहिजे होती आम्ही तर एवढं म्हणतो की मला क्लास फोरची जरी मिळाली तरी चालेल पण नोकरी हवी कारण माझ्याकडे सरकारी नोकरीमध्ये माझ्या घरी कोणीच नाही बाबा होते पण रिटायर्ड झाले आणि माझ्या घराचा परिवार जो सांभाळायचा तो मला सांभाळायचा त्यामुळे मलाच कामं करून कसल्याही प्रकारचे कामं करायला मला लाज वाटत नाही पण शासनाने मला जर नोकरी दिली तर मी व्यवस्थितरित्या आपली नोकरी करून आणि महाराष्ट्र सरकारचे तसेच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीन सर संदीपजी कुठला पुरस्कार जो तुम्हाला मिळाला ज्यातून ही नोकरीची हमी तुम्हाला मिळते महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा पुरस्कार शिव छत्रपती पुरस्कार तो सध्या महाराष्ट्र सरकारने पॅराऑलिम्पिकसाठी एकलव्य राज्य पुरस्कार असे त्याचे नाव चेंज करून आम्हाला तो दिलेला होता आणि दोन हजार अकरा ते बाराला हा पुरस्कार मला मिळालेला आता आता कुटुंबाची काय परिस्थिती आहे कसा उदरनिर्वाह होतो आहे कुटुंबाची परिस्थिती तर खूप बिकट आहे सर कारण माझी दोन मुलं आहेत पत्नी आहे आणि त्यांचा सगळं सांभाळ मला करावं लागतं शाळेवाल्यांनी मला सुद्धा तेवढाच त्रास दिलेला आहे की जोपर्यंत तुम्ही शाळेचे पैसे भरत नाही तोपर्यंत पोरांना एक्झामसुद्धा द्यायला त्यांनी आन्सरशीट द्यायला नकार दिला होता आणि कसे कसे करून लोकांच्या उदाऱ्या हो घेऊन मी काही पाच हजार दहा हजार असे शाळेत जमा केले तेव्हा कुठं मला शीट मिळाली आणि माझ्या पोरांनी तिथे एक्झाम दिले आहे आता शासनाकडनं काय अपेक्षा आहे कारण की नाग क्रीडा मंत्री जे आहेत ते नागपूरचे आहेत आणि नागपूरच्या क्रीडा मंत्र्यांकडनं तुमची काय अपेक्षा आहे क्रीडा मंत्री साहेबांना पण आजपर्यंत मी चार ते पाच वेळा निवेदन दिलेलं आहे बच्चू कडू सरांना पण आम्ही निवेदन दिले आहे सी एमला पण निवेदन दिले आहे की मला लवकरात लवकर आपल्या दरबारी मला नोकरी देण्यात यावी वारंवार आम्ही शासनाला विनंती करत होतो अर्ज देत होतो रिमाइंडर देत होतो पण अजूनपर्यंत दोन हजार बावीस उगवलं आहे पण अजूनपर्यंत मला नोकरीचं कुठल्याही प्रकारे अशी आशा दिसली नाही त्यामुळे मला आता चहा आणि पोहे विकण्याची वेळ आलेली आहे या व्यवसायातून कुटुंबाचा गाडा हाकला जातो नाही सर पण थोडा ब थोडासा आधार तर मिळतो की आपल्याला शंभर दोनशे रुपये रोजचे मिळतात त्यानुसार घर चालतात ही एक आंतरराष्ट्रीय खेळाडूची व्यथा आहे ज्याकडे सरकारनं लक्ष देण्याची फार गरज आहे एकीकडे दर्जेदार आणि प्रतिभावान खेळाडू पुढे आले पाहिजे याकरिता क्रीडा मंत्रालयातर्फे मोठ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात हजारो कोटी रुपये खर्च केले जातात मात्र ज्या खेळाडूंनी यापूर्वी देशांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे तारुण्य बहाल केलेलं आहे अशा खेळाडूंच्या मागे उभं राहण्याची तसदी ही राज्याचं क्रीडा मंत्रालय घेत नसल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत संदीप गवई यांच्या रूपानं आपण आज एक व्यथा मांडलेली आहे ज्यांनी देशाकरिता अनेक पदकं मिळावली आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन देशाचं नाव मोठं केलं मात्र आज त्यांच्या नशिबी उपेक्षित जीवन जगण्याची वेळ आलेली आहे अशा खेळाडूंच्या मागे राज्याचं क्रीडा मंत्रालयाने उभं राहावं अशीच मागणी नागपुरातील स्थानिक देखील करत आहेत धनंजय टिपले ए भारत नागपूर